Hello students, I am Professor Mr. Chaitanya Manisha. This is our 25th number lecture of management. Okay. Yesterday we have seen unit 5th we have started. Okay, kutla unit start kelela apan unit 5th legislative act. त्यामध्ये आपण आतापर्यंत मुलांना बघितलंय नेसेसिटी ऑफ ऍक्ट, व्हॉट आर द डिफरंट, त्यानंतर डिफरंट डिफरंट डेफिनेशन्स ऑफ ऍक्ट अँड व्हॉट आर द मेन प्रोव्हिजन्स ऑफ ऍक्ट, हे देखील आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं व्हॉट आर द नेसेसिटीज ऑफ लेजिस्लेटिव्ह ऍक्ट, नेसेसिटी काय आहे, कशा प्रकारे गरज असते डिफरंट ऍक्टची, हे आपण बघितलं. त्यानंतर मागच्या लेक्चरला आपण बघितलं व्हॉट इज द इंडियन फॅक्टरीज ऍक्ट, त्याच्याच पुढे आज आपण बघणार आहोत पुढचा पार्ट. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मुलांनो डेफिनेशन्स, त्यानंतर अप्रुव्हल, एखादी कंपनी किंवा फॅक्टरी स्टार्ट करायची आहे तर त्यासाठी अप्रुव्हलची गरज असते, लायसन्सची गरज असते, रजिस्ट्रेशनची गरज असते, मग त्यासाठीची प्रोसेस काय असते ते आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं वेगवेगळे हेल्थ मेजर्स, ओके, फॉर द वेलफेअर ऑफ द एम्प्लॉईज, एम्प्लॉईशी रिलेटेड हेल्थ मेजर्स बघितले. मग त्याच्यामध्ये फॅक्टरीज मध्ये क्लीनलीनेस आवश्यक असतं हे पाहिलं, क्लीनलीनेस कशा कशा पद्धतीचं असतं ते आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं आहे वेलफेअर मेजर्स फॉर द एम्प्लॉईज, काय बघितलं आपण वेलफेअर मेजर्स मध्ये, एम्प्लॉईजच्या वेलफेअर साठी काय काय गोष्टी, म्हणजे वॉशिंग फॅसिलिटीज शुड बी प्रोव्हाइडेड फॉर मेल अँड फिमेल इन द फॅक्टरी, ते बघितलं. मग फर्स्ट एड अप्लायन्सेस किती लोकांसाठी काय, ते अकॉर्डिंग टू द कॅपॅसिटी ऑफ द एम्प्लॉईज, त्या फॅक्टरीला कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत एम्प्लॉईज साठी, दॅट इज कम्स अंडर वेलफेअर मेजर्स, ते आपण बघितलं. मग फॉर एक्झाम्पल 150 वर्कर असतील एखाद्या कंपनीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये, तर तिथे आपल्याला फर्स्ट एड अप्लायन्सेस दिलेले गरजेचं असणं असायला पाहिजे. त्यानंतर जर फॅक्टरीमध्ये 500 लोकांपेक्षा जास्त लोक काम करत असतील तर तिथे ऍम्ब्युलन्स कंपल्सरी दिली गेली पाहिजे त्या फॅक्टरीला. त्यानंतर जर कमीत कमी 250 लोक काम करत असतील एखाद्या फॅक्टरीमध्ये तर त्या फॅक्टरीला कंपल्सरी एक कॅन्टीन असणं आवश्यक आहे, हे आपण मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्यानंतर अजून मी सांगितलं होतं की जिथे वुमेन वर्कर्स काम करत असतील आणि त्यांची जर लहान मुलं असतील बिलो अंडर 6 इयर्स तर त्यांच्यासाठी सेपरेट रूम तिथे असणं गरजेचं आहे प्रत्येक फॅक्टरीमध्ये. त्यानंतर अजून सांगितलं होतं मी तुम्हाला मिनिमम 150 वर्कर्स जर तिथे काम करत असतील तर तिथे सफिशियंट रेस्ट रूम शुड बी देअर फॉर देअर लंच, फॉर देअर रेस्ट, मध्ये मध्ये काम करताना त्यांना आरामाची गरज असेल तर एक सेपरेट रूम त्या 150 वर्कर्स साठी तिथे असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर वेलफेअर ऑफिसर्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, एव्हरी फॅक्टरी एम्प्लॉईंग 500 वर्कर्स ऑर मोर दॅन दॅट शुड एम्प्लॉय वेलफेअर ऑफिसर्स, 500 पेक्षा जास्त लोक असतील तर तिथे वेलफेअर ऑफिसर ची एक पोस्ट त्या फॅक्टरीमध्ये असणं गरजेचं आहे, हे मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरला. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राइब द ड्युटीज क्वालिफिकेशन्स अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ वेलफेअर ऑफिसर्स सो एम्प्लॉईड, ओके, स्टेट गव्हर्नमेंटने जे काही पॉलिसीज ठरवून दिलेले आहेत ते वेलफेअर ऑफिसर एम्प्लॉईज कडनं योग्य त्या पद्धतीने त्याच्यावरती देखरेख केली जाते. त्यानंतर अजून बघितलं होतं आपण व्हॉट आर द डिफरंट सेफ्टी मेजर्स, मग मशीनरीशी रिलेटेड हा पॉइंट आपण बघितला होता मागच्या लेक्चरला, रेसिप्रोकेटिंग अँड रोटरी पार्ट दॅट शुड बी चेक्ड ऑल एव्हरी टाइम, ओके, एखाद्या मशीनरीचा पार्ट काही झाला असेल, काय बिघडला असेल तर तो वर्षातून 1.5 वर्षातून एकदा त्या मशीनचं चेकअप होणं गरजेचं आहे, एक्झामिनेशन शुड बी देअर ऑफ इच मशीन, ओके. त्यानंतर जर नवीन एम्प्लॉय कोणी एम्प्लॉय आलेला असेल जॉबसाठी तर त्याला डायरेक्टली ते मशीनरी हँडल करण्याची परमिशन नसायला पाहिजे, तो कोणाच्या तरी अंडर सुपरविजन तो तिथे त्या मशीनरी जवळ जाऊन काम करू शकतो, हे पण आपण बघितलं होतं सेफ्टी मेजर्स मध्ये. ओके,
त्यानंतर हॉइस शाल बी अ गुड मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन ऍडिक्वेट स्ट्रेंथ अँड सफिशियंटली प्रोटेक्टेड पाहिलं आपण. रेग्युलरली मेंटेनन्स ऑफ द मशीनरी हे पण पाहिलं आपण. ऍटलिस्ट टू रोप्स ऑफ चेन शुड बी देअर इफ एनी थिंग हॅपन फॉर द व्हाईल डुईंग द वर्क फॉर द एम्प्लॉय. ओके, लिफ्टिंग मशीन शाल बी इन गुड कन्स्ट्रक्शन. साऊंड मटेरियल शुड बी देअर ऍडिक्वेट स्ट्रेंथ अँड प्रॉपरली मेंटेन. ओके, lifting machine should be thoroughly examined at least once in a year. त्यानंतर अजून मी तुम्हाला सांगितलं होतं प्रेशर प्लांट शुड बी एन्श्युअर फॉर द वर्किंग प्रेशर ऑफ सच पार्ट्स डझंट एक्सीड फॉर सेफ्टी व्हॅल्यू. त्यानंतर फ्लो स्टेअर्स शुड बी साऊंड कन्स्ट्रक्शन प्रॉपरली मेंटेन अँड प्रोव्हाइडेड विथ हँडरेल्स. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलेल्या आहेत सेफ्टी मेजर्स मध्ये. ओके, त्यानंतर वर्किंग आवर्स एम्प्लॉय साठी, तर आज आपण बघूया व्हॉट आर द डिफरंट वर्किंग आवर्स सुटेबल फॉर द एम्प्लॉय. सो ऍडल्ट वर्कर शॅल बी रिक्वायर्ड टू वर्क इन द फॅक्टरी फॉर नॉट मोर दॅन 48 आवर्स अ वीक. देअर शुड बी वन डे वीकली ऑफ फॉर एव्हरी वर्कर. वीकली ऑफ शुड बी देअर फॉर every worker in each factory or every factory. No adult worker shall be required to work for more than 9 hours on one day. Adult worker should not be worked more than 9 hours per day. Kya restriction factory kadna pratyek employee la dila gela pahije. No adult worker shall be required to work for more than 5 hours continuously. दिवसामध्ये 9 तास काम करायचं करू शकतो ऍडल्ट वर्कर, पण कंटिन्युअस 5 घंटे सुद्धा तो काम करू शकत नाही. मध्ये त्याने ब्रेक घेणं गरजेचं आहे. दॅट इज द रूल ऍक्ट. आफ्टर 5 आवर्स द एम्प्लॉय शुड टेक कंटिन्युअस ब्रेक. द वर्कर शॅल हॅव अ रेस्ट फॉर ऍटलिस्ट हाफ अन आवर. 4 ते 5 तासानंतर कंपल्सरी अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊन त्याने पुढचं काम सुरू केलं गेलं पाहिजे. इफ अ वर्कर works for more than 9 hours on one day or for more than 48 hours in any week, he will get his overtime wages all the rate of twice his ordinary rate of wage. Pa overtime cha ek rule asto. Jar suppose divsala 1000 rupaye milat asil eka divsache, for example mahinyachi salary asel 30,000, divsala 1000 rupaye. तर जर ओव्हर टाइम केला आणि दिवसाचं आवर्स किती असेल, फॉर एक्झाम्पल 9 आवर्स, तर 9 आवर्स पेक्षा पुढे जर 6 तास एक्स्ट्रा काम केलं किंवा पुढे अजून 9 तास एक्स्ट्रा काम केलं, तर जो दिवसाला आपल्याला 1000 रुपये मिळणार होते त्याच्या डबल ओव्हर काम केलेलं किती मिळायला पाहिजे, 2000 रुपये. तर ओव्हर टाइम काम केलेलं वेज हे रेग्युलर वेजच्या डबल मिळायला पाहिजे, ट्वाइस of his ordinary rate of wage. So हे सगळे रूल्स आहेत वर्किंग आवर्स चे. ओके, त्यानंतर नो ऍडल्ट वर्कर शॅल बी अलाउड टू वर्क इन द सेकंड फॅक्टरी इफ ही इज ऑलरेडी बीन वर्किंग इन वन फॅक्टरी. एका एम्प्लॉयने एका वेळी एकच काम केलं पाहिजे, नाहीतर दिवसा एका कंपनीमध्ये आणि नाईट ड्युटी दुसऱ्या कंपनीमध्ये असं अलाउड केलं जात नाही, कारण त्याच्या कामाचा परिणाम ह्या त्याच्या एक्स्ट्रा ओव्हर लोड काम केल्याचा परिणाम हा त्याच्या कामावरती दिसून येतो आणि त्याचं नुकसान हे कोणाला सहन करायला लागतं त्या फॅक्टरीला. सो इट इज नो रूल फॉर द एम्प्लॉय टू वर्क सायमल्टेनियसली इन टू फॅक्टरीज. फॅक्टरी मॅनेजर शाल मेंटेन अ रजिस्टर ऑफ ऍडल्ट वर्कर्स. मग त्याच्यामध्ये काय काय पाहिजे, त्यांची माहिती, त्यांचं नाव, नेचर ऑफ वर्क, ग्रुप वर्क एक्सेट्रा, and make it available to the inspector at all during work hours. त्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. त्यांचं नाव, नेचर ऑफ वर्क, ग्रुप कुठल्या ग्रुप मध्ये आहे, कोणाकडे आहे ही ड्युटी, इन्स्पेक्टर कडे. सो नो वुमेन शॅल बी एम्प्लॉइड इन एनी फॅक्टरी एक्सेप्ट बिटवीन द आवर्स ऑफ 6 AM टू 7 PM. वुमेनचं काम हे कंपल्सरी सकाळी 6 ते रात्री 7 वाजेपर्यंत आहे. सेकंड शिफ्ट किंवा नाईट ड्युटी वुमेनला अलाउड नाही अकॉर्डिंग टू द ऍक्ट. ओके, त्यानंतर वर्किंग आवर्स फॉर चिल्ड्रेन, अ चाइल्ड बिलो 15 इयर्स ऑफ
एज ही शाल नॉट बी एबल और अलाउड टू वर्क इन अ फॅक्टरी. 15 वर्षाच्या खालच्या मुलांना फॅक्टरी मध्ये काम करून घेण्यासाठी परमिशन नाहीये. फॉर ऍडल्ट सर्टिफिकेट ऑफ फिटनेस इज नेसेसरी. ऍडल्ट जे आहे त्यांच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट गरजेचं आहे की ही ऑर शी इज एबल टू और ही ऑर शी इज फिट टू डू दिस और हर वर्क इन द फॅक्टरी. ते कोणाकडनं पाहिजे? दॅट सर्टिफिकेट शुड बी फ्रॉम सर्जन आफ्टर एक्झामिनिंग हिम और हर. फॉर एडल्ट्स द पीरियड ऑफ वर्क इज टू बी लिमिटेड इन टू टू शिफ्ट्स ओनली एंड एम्प्लॉयमेंट ड्यूरिंग नाईट दॅट इज बिटवीन 10-6 AM दॅट इज प्रोहिबिटेड. फॉर एडल्ट रात्री 10 ते 6 हा टाइम त्यांच्या शक्ती नाहीये ऍडल्टसाठी. The working should not be exceed 5 hours. आणि त्यांनी कमीत कमी 5 तास काम करायचं आणि मग अर्धा तास ब्रेक घेऊनच पुढचे 9 hours कम्प्लीट करायचे. असा रूल आहे, ऍक्ट आहे. त्यानंतर आपण मुलांना बघूयात अन्युअल लीव विथ वेजेस. अन्युअली लीव किती असायला पाहिजे, किती असतात एम्प्लॉई साठी विथ वेजेस विथ सॅलरी म्हणजे विदाउट पे नाही विथ पे. अन्युअल लीव किती असतात ते आता आपण बघूयात. सो अ वर्कर हू हॅज वर्क्ड फॉर 240 days और मोर ड्युरिंग अ कॅलेंडर इयर शाल बी परमिटेड ड्युरिंग नेक्स्ट कॅलेंडर इयर लीव विथ वेजेस फॉर अ नंबर ऑफ डेज एट द रेट ऑफ व्हॉट पा. पा काय दिलेलं आहे? अ वर्कर हू हॅज वर्क्ड फॉर 240 days. वर्षाचे किती दिवस असतात? 365. मग सुट्ट्या वगैरे सोडून किती दिवस? 240. और मोर ड्युरिंग अ कॅलेंडर इयर शाल बी परमिटेड ड्युरिंग नेक्स्ट कॅलेंडर इयर्स. 240 पेक्षा जर दिवस जास्त त्याने भरले, वर्षामध्ये 365, पण अकॉर्डिंग टू द फॅक्टरीज रूल 240 days आर कंपल्सरी टू फॉर द वर्कर. पण एखाद्या एम्प्लॉयने सपोज काय केलेलं असेल, 240 दिवसापेक्षा जास्त काम केलेलं ड्युरिंग नेक्स्ट कॅलेंडर इयर. लीव विथ वेजेस फॉर अ नंबर ऑफ डेज ऍट द रेट ऑफ 1 day फॉर एव्हरी 15 days ऑफ वर्क परफॉर्म बाय अ ऍडल्ट वर्कर. ते त्याचं पुढे कॅरी केलं जातं. 1 day फॉर एव्हरी 15 days ऑफ वर्क परफॉर्म बाय ऍडल्ट वर्कर. त्यानंतर 1 day फॉर एव्हरी 20 days ऑफ वर्क परफॉर्म बाय यंग वर्कर. ऍडल्ट वर्कर साठी किती दिवस आहेत? 15 days. आणि यंग वर्कर साठी किती आहेत? 20 days. 1 day फॉर 20 days. वर्कर इंटरेस्टेड टू टेक लीव शाल अप्लाय 15 days इन ऍडव्हान्स. आणि तिसरं काय? अ वर्कर इंटरेस्टेड टू टेक लीव शाल अप्लाय 15 days. जर लीव घ्यायचे असेल तर 15 दिवस आधी त्याने किंवा तिने अप्लाय करायचं आहे, जेणेकरून मग पुढची लीव त्याची सँक्शन होईल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अन्युअल लीव विथ वेजेस. आलं लक्षात? अन्युअल लीव विथ वेजेस. याच्या आधी काय बघितलं? वर्किंग आवर्स फॉर ऍडल्ट, वर्किंग आवर्स फॉर वुमेन, वर्किंग आवर्स फॉर चिल्ड्रेन. ओके, आता आपण बघूया जनरल पेनल्टी फॉर ऑफेन्सेस. पेनल्टी शिक्षा काय असते? इन केस ऑफ एनी ब्रेच ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट द ऑक्युपायर अँड फॅक्टरी मॅनेजर आर पनिशेबल विथ अप टू 2 years ऑफ इम्प्रिझनमेंट और फाईन अप टू ₹1 lakh. पेनल्टी म्हणजे पनिशमेंट काय आहे आणि कोणाला आहे? इफ इन केस ऑफ एनी ब्रीच ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट द ऑक्युपायर कंपनी ऑर फॅक्टरी ऑक्युपायर अँड फॅक्टरी मॅनेजर आर पनिशेबल विथ अप टू 2 years. 2 वर्षाची त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. इम्प्रिझनमेंट किंवा फाईन अप टू ₹1 lakh ऑर बोथ. कधी कधी दोन्ही, एक 2 वर्षाचं तुरुंगवास आणि 1 लाखाचं फाईन, अशा दोन्ही प्रकारच्या पनिशमेंट त्या
अकुपायरला कंपनी अकुपायरला किंवा मॅनेजरला मिळू शकतात. ओके, इफ कॉन्ट्रावेंशन कंटिन्यूज आफ्टर कॉन्विक्शन देअर विल बी अ फाईन ऑफ रुपीज 1000 पर डे. कॉन्ट्रावेंशन कंटिन्यूज नेहमी एम्प्लॉईजला काही त्रास, त्यांना काही जबरदस्ती, त्याच्यावरती त्यांना फाईन असत 1000 रुपये पर डे. डिफरन्स कुठे दिसून आला? इफ द पर्सन डज कॉन्ट्रावेंशन ऑफ द सेम प्रोव्हिजन अगेन he shall be punishable with imprisonment up to 3 years, a fine up to 3 lakhs or both. According to the rules, if the person doesn't contravention of the same provision again, puna puna tyach chuka karat gele, tyach kaayde todut gele, tar kay punishment milnar aahe? Imprisonment up to 3 years. Pahila yacha baghitla apan 2 years hote occupier factory occupier la ani manager la. पण आता तेच जर वाढलं तर ते किती मिळणार आहे? इम्प्रिझनमेंट 3 इयर्स आणि पनिशमेंट फॉर 3 इयर्स इम्प्रिझनमेंट अँड फाईन अप टू 3 लॅक्स. ओके, किंवा दोन्ही. त्यानंतर पेनल्टी फॉर ऑब्स्ट्रक्टिंग इन्स्पेक्टर ऑक्युपायर मॅनेजर शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट अप टू 6 मंथ्स और फाईन अप टू ₹10,000 और बोथ. केव्हा? इफ ही अ वर्कर हू ब्रीच हिज दिस प्रोव्हिजन दॅट शाल बी पनिश विथ अप टू 3 मंथ्स इम्प्रिझनमेंट और फाईन ऑफ ₹100 और बोथ. तर ऑब्स्ट्रक्टिंग इन्स्पेक्टर ऑक्युपायर और मॅनेजर दॅट शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट 6 महिन्याची त्याला शिक्षा होऊ शकते किंवा 10,000 रुपये फाईन किंवा दोन्ही. Any a worker who breach this provision, he shall be punished with up to 3 months. Worker la kiti mahine chhu sakte? 3 mahine. Kai turungvas imprisonment. Ani fine kiti cha? 100 rupaye kiva doni ekas veli tela punishment milu sakte. Okay. Tyanantar if notice received by an inspector has been served under the provisions of the act that may appeal against it to the prescribed authority within 30 days of the service of order. Kya penalty madhe kay? If notice received by inspector that has been served under the provisions of the act that may appeal against it to the prescribed authority within 30 days of his service. No factory worker will misuse any appliance. No factory worker can be misused. Okay. No inspector will ever disclose any information relating to manufacturing processes which comes to his knowledge in course of his official duties. So, नो इन्स्पेक्टर विथ एव्हर डिस्क्लोज एनी इन्फॉर्मेशन. कोणाला काही पनिशमेंट दिली गेली असेल तर इन्स्पेक्टर तो डिस्क्लोज करू शकत नाही की ह्या एम्प्लॉईला मी ही पनिशमेंट दिलेली आहे रिलेटिंग टू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. ओके, एन इन्स्पेक्टर हू डज सो शाल हॅव अप टू 6 मंथ्स ऑफ इम्प्रिझनमेंट और अ फाईन ऑफ ₹1000 और बोथ. जर एखाद्या इन्स्पेक्टरने तसं केलं तर काय होईल? शाल हॅव अप टू 6 मंथ्स इम्प्रिझनमेंट, त्याला सुद्धा 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते जर त्याने डिस्क्लोज केलं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये काही तोटा असेल तो, किंवा फाईन त्याला 1000 रुपयाचं किंवा दोन्ही 6 मंथ इम्प्रिझनमेंट प्लस 1000 रुपीज फाईन. ओके, सो वी हॅव सीन द जनरल पेनाल्टी फॉर ऑफेन्सेस. कोणाकडनं काही चुकी झाली तर त्याची पेनॉल्टी, कंपनी असेल, एम्प्लॉईज असेल, वर्कर्स असतील, स्टाफ असेल, इन्स्पेक्टर असेल, तर प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पेनल्टीज इथे आपण बघितले. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात मुलांनो रिकमेंडेशन ऑफ द नॅशनल कमिशन ऑन लेबर. रिकमेंडेशन of the National Commission for the on Labour. So students, the Government of India has set up the second National Labour Commission on 15th October 1999.
गवर्नमेंट ऑफ इंडिया ने काय केलेलं आहे, ही हॅज सेट अप सेकंड नॅशनल लेबर कमिशन. कधी लागू केलेलं आहे? 15 ऑक्टोबर 1999 पासून हे रिकमेंड केलेलं गेलं आहे. द गवर्नमेंट ऑफ इंडिया हॅज सेट अप द सेकंड नॅशनल लेबर कमिशन इन द इयर 1999 अँड ऑन विच डेट? 15 ऑक्टोबर. ओके. The commission has made valuable suggestions to improve the harmonious relations among the workers. This commission has made valuable suggestions to improve the harmonious relations among the workers. तर या कमिशन मधून काय सांगितलं गेलेलं आहे? लॉ मधून, ऍक्ट मधून व्हॅल्युएबल सजेशन्स तिथे दिले गेलेले आहेत एम्प्लॉईजसाठी. कशासाठी? To improve the harmonious relations among the workers and factory. So it is an umbrella of the legislation to ensure a minimum level of protection to the workers in the unorganized sector. काय म्हटलेलं आहे इथे याला? It is an umbrella of the legislation. कोणासाठी? कंपनीसाठी, फॅक्टरीसाठी. कशासाठी? To ensure minimum level of protection to the workers in the unorganized sector. Manush apan bhai the organized sector ani unorganized sector. So this recommendation of the National Commission on Labour, the umbrella of the legislation, kashasathi? To ensure a minimum level of protection to the workers in unorganized sector. Okay. त्यानंतर चिल्ड्रन विथड्रॉन फ्रॉम एम्प्लॉयमेंट इन हॅझार्डस इंडस्ट्रीज शुड बी प्रोव्हाइडेड विथ स्पेशल स्कूल्स, वोकेशनल ट्रेनिंग, सप्लिमेंटरी न्यूट्रिशन, स्टिपेंड्स, हेल्थ केअर एक्सेट्रा. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं होतं, चाइल्ड लेबर इज नॉट अलाउड बिलो 15 इयर्स ऑफ द चिल्ड्रन. 14 वर्षापर्यंत मुलांना चाइल्ड लेबर समजलं जातं, प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड लेबर. सो चिल्ड्रन विथड्रॉन फ्रॉम एम्प्लॉयमेंट इन हॅझार्डस इंडस्ट्रीज, जिथे इंडस्ट्री मध्ये मुलांसाठी काम करणं धोक्याचं आहे, हॅझार्डस आहे, डेंजरस आहे, त्या कंपनीमध्ये, त्या फॅक्टरीमध्ये मुलांना काम करण्याची परमिशन नसते. दॅट शुड बी प्रोव्हाइडेड विथ स्पेशल स्कूल्स. आणि जर तिथे काम करायचं असेल तर त्याच्यासाठी आधी त्यांना स्पेशल स्कूल्स मध्ये ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर वोकेशनल ट्रेनिंग त्यांना त्या फॅक्टरीशी रिलेटेड दिलं गेलं पाहिजे. सप्लिमेंटरी न्यूट्रिशन त्यांना दिली पाहिजे ऍज अ चाइल्ड. हेल्थ केअर त्यांची योग्यता पद्धतीने घेतली गेली पाहिजे. सो चिल्ड्रन विथड्रॉवन फ्रॉम एम्प्लॉयमेंट इन हॅझार्डस इंडस्ट्री शुड बी प्रोव्हाइडेड विथ स्पेशल स्कूल्स, वोकेशनल ट्रेनिंग, सप्लिमेंटरी न्यूट्रिशन, स्टिपेंड, हेल्थ केअर एक्सेट्रा. ओके, हे झालं चाइल्ड बद्दल. आता वुमेन बद्दल काय आहे? अ वुमेन सेल हॅज बीन सेट अप विच प्रोव्हाइड्स द ऑपॉर्च्युनिटीज फॉर इन्क्रीजिंग द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर वुमेन. वुमेन सेल हॅज बीन सेट अप. इथे ह्या फॅक्टरीमध्ये वुमेनला जॉब करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे अशा प्रकारचा सेल तिथे दिसला पाहिजे. दॅट हॅज बीन सेट अप विच प्रोव्हाइड्स द ऑपॉर्च्युनिटीज. आणि याच्यातून काय होईल? ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतील. कोणासाठी? स्त्रियांसाठी, वुमेनसाठी. टू इन्क्रीज द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर वुमेन. ओके, बरेच वेळा वुमेन काय असतात? घरात असतात, त्यामुळे त्यांना माहिती होत नाही. तर तो सेल तिथे जर लागला की मग ती न्यूज अशी पसरते की इथे ह्या फॅक्टरीमध्ये वुमेन साठी जागा आहे. सो इट कॅन बी अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर द वुमेन टू वॉन्ट फॉर द जॉब ऑपॉर्च्युनिटी. ओके, इट ऑल्सो हेल्प द वुमेन टू बी अवेअर ऑफ देअर राईट अँड ऑपॉर्च्युनिटीज सो एज टू बिकम इकॉनॉमिकली इंडिपेंडंट. आणि मग हा जो वुमेन जॉब साठी
सेल लागलेला असतो, त्याचा फायदा वुमेनला कशा पद्धतीने होईल, त्यांना जॉब साठी अपॉर्च्युनिटी मिळेल आणि स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहतील, इंडिपेंडेंट. It also helps the women to be aware of their rights and opportunities so as to become economically independent. त्यांना इकॉनॉमिकली कोणावरती डिपेंड राहायची गरज भासणार नाही जर त्यांच्याकडे जॉब अपॉर्च्युनिटी असेल, ओके, एम्प्लॉयमेंट असेल. तर दोन पॉइंट आपण इथे वुमेन रिलेटेड बघितला. पहिला काय होता, इट वॉज तो जो सेल लागायला पाहिजे वुमेन एम्प्लॉयमेंट सेल हॅज बीन सेट अप टू प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट फॉर द वुमेन एम्प्लॉय. आणि मग याच्यामुळे काय होईल, इट हेल्प द वुमेन टू बी अवेअर ऑफ देअर राईट्स अँड अपॉर्च्युनिटीज सो एज टू बिकम इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट, ओके. त्यानंतर टू अचीव फॉर द ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ऑफ द वर्कर्स द डायरेक्टरेट ऑफ जनरल माइन सेफ्टी DGMS अँड डायरेक्टरेट जनरल ऑफ फॅक्टरी ऍडवाइस सर्व्हिसेस अँड लेबर इन्स्टिट्यूट दॅट इज DGFASLI. लक्ष ठेवायचे ते फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म मुलांना क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो. DGFASLI मीन्स व्हॉट, काय सांगाल मग, डायरेक्टरेट जनरल ऑफ फॅक्टरी ऍडवाइस सर्व्हिसेस अँड लेबर इन्स्टिट्यूट. आणि DGMS मीन्स व्हॉट, द डायरेक्टरेट जनरल ऑफ माइन्स सेफ्टी, डायरेक्टरेट ऑफ जनरल ऑफ माइन्स सेफ्टी. सो दीज हॅव बीन सेट अप फॉर माइन्स पोर्ट्स अँड फॅक्टरीज, ओके. सो इट मॉनिटर्स द वर्किंग एन्व्हायरमेंट. व्हॉट इट डज, इट मॉनिटर्स द वर्किंग एन्व्हायरमेंट, मॅन मशीनरी इंटरफेस, ट्रेनिंग अँड सेफ्टी रिक्वायरमेंट फॉर द वर्कर्स or of the worker. तर हे जे ऍडवाइस सर्व्हिस लेबर इन्स्टिट्यूट आहेत किंवा डायरेक्टरेट जनरल ऑफ माइन सेफ्टी आहेत, ते काय करतात, दे मॉनिटर द वर्किंग एन्व्हायरमेंट. जे काही एम्प्लॉईज, मग ते मेन असतील, वुमेन असतील, ऍडल्ट असतील, यंगस्टर्स असतील, ते जे लोक तिथे काम करतात फॅक्टरीमध्ये, त्यांच्यासाठी हे एन्व्हायरमेंट कशा पद्धतीचं आहे हे मॉनिटर केलं जातं. त्यानंतर मॅन मशीनरी इंटरफेस, ओके, त्यानंतर ट्रेनिंग अँड सेफ्टी रिक्वायरमेंट ऑफ द वर्कर्स, ज्या प्रकारचं ट्रेनिंग वर्कर्सला आवश्यक आहे ते प्रकारचं ट्रेनिंग तिथे दिलं जातं, आणि सेफ्टी रिक्वायरमेंट फॉर द वर्कर्स काय असतात, तर त्या सगळ्या प्रकारची देखरेख हे मॉनिटर केलं जातं, ओके. त्यानंतर publication of the labor statistics and other information regarding employment, wages, earnings, industrial relations, working conditions, etc. So baga mulanu, publication of the labor statistics and other information, labor statistics information ani dusri information ti konti, regarding the employees employment, their wages, their earnings, their industrial relations, okay, their working hours, working conditions, working environment, etc. Okay, it also complies the and publishes the data related to consumer price index numbers of numbers for industrial and agricultural workers. It also complies and publishes the data related to consumer price index numbers of industrial and agricultural workers, okay. It also recommends educating the workers to enhancing productivity. Je kahi manufacturing cha asel, production cha asel kaam,
त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ग्रोथ करायची, इम्प्रूव्ह करायचं, त्या प्रकारचं ट्रेनिंग एज्युकेशन ते रिकमेंड केलं जातं एम्प्लॉईजसाठी टू एन्हान्स द प्रोडक्टिव्हिटी. ओके, सो इट्स ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द सोशल सेक्युरिटी अँड वेलफेअर ऑफ द वर्किंग लेबर्स टू सर्टन ऍक्ट्स like the Workmen's Compensation Act in the year 1923, the Employees State Insurance Act in the year 1948. काय सांगितलं याच्यामध्ये, रिकमेंडेशन ऑफ द नॅशनल कमिशन ऑन लेबर मध्ये, इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द सोशल सेक्युरिटी अँड वेलफेअर ऑफ द वर्किंग लेबर्स थ्रू सर्टन acts like the Workmen's Compensation Act. जे आपण मागच्या लेक्चरला बघितले होते, मागच्या लेक्चरला की वर्कमॅन्स कॉम्पेन्सेशन ऍक्ट हा 1923 मध्ये आलेला, त्या ऍक्टनुसार कॉम्पेन्सेशन काय मिळाली पाहिजे वर्कर्सला किंवा एम्प्लॉईजला, किंवा द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ऍक्ट इन द इयर 1948. सो दिस इज रिकमेंडेशन. ओके, सो स्टुडंट्स now just we have seen the recommendation of the National Commission on Labour. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉइंट आपण बघितले आहेत. सो स्टुडंट्स, इन टू दिस लेक्चर वी हॅव कम्प्लीटेड व्हॉट वी हॅव कम्प्लीटेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऍडमिशन ऑफ दिस ऍक्ट्स रेस्ट इन विथ द स्टेट गव्हर्नमेंट टू द फॅक्टरी इन्स्पेक्टर्स. And if this act implemented properly, there will be social and economical progresses of the workers, and finally the social status of the workers will be enhanced. So this is all about our today's lecture. Thank you.